आज ते आपल्या नाशिक शहरामध्ये आपल्यामध्ये उपस्थित असलेले या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री तेही लोकप्रिय आहे देवेंद्रजी फडणवीस, आता ज्यांचं भाषण झालं ते पालकमंत्री दादाजी भुसे, आमचे सहकारी मंत्री उदयराव सामंत, सहकारी आमदार देवयानीताई फरांदे, सीमाताई हिरे, आमदार नितीन पवार, राहुल ढिकले, सरोजताई अहिरे, किशोर दराडे, माजी खासदार हेमंत गोडसे, करंजकर बोरस्ते, विभागीय आयुक्त प्रवीण गेडा, जिल्हाधिकारी, सर्व प्रतिष्ठित मान्यवर, सर्व अधिकारी पदाधिकारी आणि माझ्या काही बांधव पण आहेत, पण मोठ्या प्रमाणावर जमलेल्या माझ्या भगिनींनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे या सरकारनं आपल्यामध्ये असलेले जे जे घटक आहेत, महिला आहेत, शिकणाऱ्या मुली आहेत, शेतकरी आहेत, वेगवेगळे समाज आहेत, त्या सगळ्यांसाठी मदतीचा हात जो आहे आणि भरभरून मदत देण्याचा निर्णय या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपण घेतला. लाडकी योजना, मुख्यमंत्री लाडकी भगिनी योजना जी आहे ती तर आहेच, पण त्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, 3 सिलेंडर जे आहेत आपल्याला मोफत मिळणार वर्षात, परत मोदी साहेब 300 रुपये महिन्याला देणार त्या सिलेंडरसाठी ते वेगळे आहे. लखपती दीदीचा कार्यक्रम सुरू आहे, 7 लाख नवीन गटांची स्थापना, बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15,000 रुपयावरून 30,000 रुपये वाढ केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना, त्याचं आपण आयोजन केलं. आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा देणार, 10 हजार रोजगार निर्मिती होणार. आणि आणखीन महत्वाचं म्हणजे आपल्याकडे मुलींना शिकवण्याच्या बाबतीमध्ये थोडासा आपला पाय मागे जात, अर्थात आजचं नाही, हजारो वर्षापासून हे चाललं, आता सुद्धा तेच. मुलीला लग्न झाल्यावर तू जाणार आहेस, काय करायचं शिकून मुलाला शिकवा. सावित्रीबाई फुल्यांनी, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा मुलींची शाळा काढली. पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये, आणि हो तुम्हाला ते सुद्धा सांगण्यासाठी मला आनंद होतो आहे, त्या भिडेवाड्याच्या साठी सुद्धा जे आहे तिथे पुन्हा एकदा सावित्रीबाई फुल्यांची जी शाळा निर्माण करण्याचा निर्णय जो आहे या सरकारनं घेतलेला आहे. आणि त्यासाठी जवळजवळ 18 ते 20 वर्ष कोर्ट केस चालू होती, पण त्याला तोंड देऊन लवकरच आता त्याचं सुद्धा भूमिपूजन होऊन ती शाळा सुद्धा उभी राहते. मी का सांगतो, त्याच पावलावर पाऊल टाकून मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, SSC नंतर मुलींना कोणा डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, पायलट व्हायचं आणखी काय शिकू दे, त्या सगळ्याचे पैसे जे आहेत हे आमचं सरकार भरणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करणार आहे, आपली प्रत्येक मुलगी ही शिकलेच पाहिजे. एक लक्षात ठेवा, ज्या ज्या देशांमध्ये पुरुषांबरोबर महिला काम करतायत, शिकतायत,
ऑफिसमध्ये प्रत्येक ठिकाणी ते सगळे देश पुढे आहे. जपान पुढे आहे, युरोप पुढे आहे, अमेरिका पुढे आहे. पण जिथे महिलांना शिक्षण मिळालं नाही, मागे राहिले, ते देश अजूनही मागे आहे. ते पाकिस्तान असेल, भारत असेल, श्रीलंका असेल, अफगाणिस्तान असेल, नाही तर बांगलादेश असेल, कोणी असेल. मुलींच्या बाबतीमध्ये शिक्षणाची आणि त्यांना पुरुषांच्या बरोबर आणण्याचा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केला नाही, ते देश मागे राहिले. कारण समाजामध्ये पुरुष 50% आणि महिला 50%, ह्या 50% ही जी शक्ती आहे, महिला शक्ती, तिचं सक्षमीकरणाचं काम हे सरकार करत आहे. आणि म्हणून वेगवेगळे आपण निर्णय घेतले. अनेक गोष्टींचा उहापोह मुख्यमंत्री करतील, उपमुख्यमंत्री करतील. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं काम आपण केलं. मागेल त्याला सोलर पंप, तीर्थयात्रा योजना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आखली. प्रश्न असा आहे की आजपर्यंत जवळजवळ 25 कोटी महिलांना या राज्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचलेले आहेत. 25 कोटी, 1 कोटी 25 लाख भगिनींच्या खात्यामध्ये पैसे पोहोचलेले आहेत. आणि आतापर्यंत जवळजवळ 2 कोटी अर्ज जे आहेत एकूण प्राप्त झालेले आहेत. आणि तुम्हाला खात्रीने सांगतोय, या सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे की आम्ही एक पाऊल पुढे टाकलेला आहे, प्रत्येक भगिनीला 1500 रुपये महिना, ते पाऊल कदापि मागं घेतलं जाणार नाही. पैशाची निर्मिती कुठूनही आम्ही करणार, त्यासाठी वाटेल तेवढे प्रयत्न झाले तरी ते आम्ही करणार आहोत. पण कदापि योजना बंद करून देणार नाही, बंद होणार नाही. एक घटना मागच्या 8 दिवसांमध्ये झाली, दुर्दैव आहे, बदलापूरची घटना. माणुसकीला काळी माफ असणारी योजना, जी काही घटना झाली त्या घटनेचा आम्ही सुद्धा म्हणजे निषेध करणार, प्रत्येक जण करणार, या देशातला प्रत्येक जण करणार, आम्ही सुद्धा करू. एवढंच नाही तर त्यात पोलीस आणि अधिकारी जे जबाबदार होते त्यांच्यावर सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी ताबडतोब फडणवीस साहेबांनी कारवाई केली. आणि आमचं सुद्धा म्हणणं आहे, लवकरात लवकर ही केस झाली पाहिजे पूर्ण, आणि त्या नराधमाला उलटा टांगून फाशी दिली पाहिजे. समाजामध्ये एक मेसेज गेला पाहिजे की यापुढे या महाराष्ट्र जात छत्रपती शिवरायानं, रांधायाच्या पाटलानं महिलावर बलात्कार केला, महाराजांनी ऑर्डर केली की त्याला माझ्या समोर हजर करा आणि हातपाय छाटून टाकले, तो हा महाराष्ट्र आहे. निश्चितपणे त्या नराधमाला सजा होणार. पण मला आणखीन सांगायचं ते हे की काही लोकांनी जे आहे, आमच्या काही सहकार्यांनी, विरोधी पक्षांनी, आम्हाला लाडकी बहीण योजना नको, आम्हाला महिलांना सुरक्षा हवी आहे. होय, खरं आहे, महिलांना सुरक्षा देणार 100%. घटनेचा सगळ्यांनीच निषेध केला, सगळ्यांनी ठरवलं की कडक कारवाई करा. परंतु या घटनेमुळे आज जर 1.5-2 कोटी महिलांच्या घरामध्ये रोज 1500 रुपये दर महिन्याला जाणार असतील तर ती नको म्हणण्याचं कारण काय? त्याच्यावर कडक कारवाई करू, त्यांना थांबावं. परंतु आजकाल बस आम्हाला लाडकी बहीण योजना नको, आम्हाला संरक्षण द्या. प्रत्येकाला संरक्षण मिळणार, पण लाडकी बहीण योजना का नको? काय अडचण आहे? अडचण त्यांची झाली आहे. कारण त्यांना सुद्धा कळलं की लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातल्या गोर गरिबांच्या घरामध्ये पोहोचत्या.
आणि या सगळ्या भगिनी ज्या आहेत या सरकारला दुवा देणार आहेत, आशीर्वाद देणार आहे. आणि त्यामुळे बस तेच बोर्ड लावलेत. आणि ते जर त्यांचं म्हणणं जर ऐकलं असतं भगिनींनी, तर आज या लाखो भगिनी इथे कधीच आल्या नसत्या. पण ह्या भगिनींना ती योजना पाहिजे. नराधमावर कारवाई करण्याबरोबरच ही योजना पाहिजे. आणि म्हणून जर कुणी जर म्हणत असेल की आम्हाला हे नको ते नको, शेतकऱ्यांना आपण मदत करतो, एखादी घटना झाल्यामुळं शेतकऱ्यांची मदत बंद करत नाही, अनेक विद्यार्थ्यांना पूर्ण फी देतो, अर्धी फी देतो, एखादी घटना झाली म्हणून ती आपण योजना बंद करतो? ह्या ज्या योजना आहेत लोकोपयोगी, त्या योजना बंद करण्याचं कारण का? एक म्हणणं तुमचं ते मान्यचं, कारवाई कडक होणं, परंतु तुम्हाला जी आहे लाडकी बहीण योजना थोडी अडचणीची वाटते आहे विरोधी पक्षांना. त्यांना असं वाटतं की आमचंच राज्य येणार होतं. पण आता ही लाडकी बहीण जी आहे ते राज्य पुन्हा एकदा ह्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या पदरामध्ये हे राज्य टाकणार. आणि म्हणून हे सगळं चाललेलं आहे की लाडकी बहीण नको, लाडकी बहीण नको. लाडकी बहीण योजना राबवणारच, कोट्यावधी भगिनींना हा फायदा मिळणारच, तो सुरूच राहणार आहे. आणि माझी आपणाला विनंती आहे की कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचे जे काही प्रचार होतील त्या प्रचाराला आपण बळी पडता कामा नये, चांगल्या योजनांना आड येऊ नका, असं आमच्या त्या समोरच्या ज्या भगिनी आहेत त्यांना सुद्धा सांगणार. त्या चांगल्या योजनेचा तुम्ही सुद्धा पुरस्कार करा. विरोधी पक्षात राहा, विरोध करा, चांगल्या योजनांना विरोध करू नका, प्रोत्साहन द्या. एवढंच त्यांना मी सांगू इच्छितो. आणि माझं इथे मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.